नव मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता, त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण बघूया। काही नाही, थोडं नर्वसनेस वाटत आहे, फर्स्ट टाइम करत आहे ना वोटच्या आधी, कधी गेलं नाही आणि काही नाही, बस वोट करायचं आहे अशा व्यक्तीला जो आमचं म्हणजे जे जेन्सी म्हणजे समोर आमचं यंग भविष्य चांगलं करेल तसा नेत्याला वोट करायचं। मैं चाहती हूँ कि ज़्यादा डेवलपमेंट हो, जिसको मैंने वोट किया है वो ज़्यादा डेवलपमेंट करे। ऑब्वियसली अभी जितने भी लोग हैं वो मुंबई पुणे जाते हैं क्योंकि इन नागपुर में उनको ये नहीं मिलती है जॉब्स, तो उसके हिसाब से उनको और डेवलपमेंट करनी चाहिए, ट्रांसपोर्टेशन भी डेवलप करना चाहिए। फर्स्ट वोटिंग दिन खूप चांगलं वाटत आहे आणि मी खूप चांगलं वाटलं, पण चांगलं वाटत आहे फर्स्ट टाइम वोटिंग करून। सगळ्यांनी वोटिंग करायला पाहिजे, फर्स्ट टाइम आहे तरी पण। काय नाही, पहिल्यांदा थोडा नर्वस होत आहे, कसा काय मतदान आज पाहिलंय, एकदम बढिया आहे। तुम्हाला काय वाटतं? मला खूप चांगलं वाटलं, मी पहिल्यांदा मतदान केली तर, आणि खूप चांगली फिलिंग होती ते। नवीन चेहरे दिसत आहेत जे माझ्या एजचे आहेत, 18 ते 25 वर्षाचे, 18 ते 21 वर्षाचे, ते खूप आमचे फ्रेंड्स लोक दिसत आहेत, तर आम्ही पण फर्स्ट टाइम टाकला आणि आम्ही पण सर्वांना जागृत करू की तुम्ही पण या, आम्ही पण केला। तर माझं तर फर्स्ट टाइम नव्हतं आणि मला सगळ्यांना हाच मेसेज द्यायचा आहे की आज सुट्टीचा नाही तर आपली जबाबदारी निभावण्याचा दिवस आहे मित्रांनो, तर सगळ्यांनी मतदान करा। आता युथ म्हणून सर्वांना वोट करायला पाहिजे आणि आपला हक्क आहे तो बजवायला पाहिजे। आज आपल्याला असं वाटत आहे, फर्स्ट टाइम आम्ही इथं मतदान करतो कुंडाळ्यामध्ये, आज या गावामध्ये उत्साहाचं असे वातावरण आपल्याला लाभलेलं आहे। इलेक्शन म्हटलं तर दुर्गम भागात ही कमी प्रमाणात होत असते, परंतु आज रेकॉर्ड ब्रेक अशी इलेक्शनमध्ये लोकांची संख्या हे आज आपल्याला बघायला मिळतात। मी को तो बहुत अच्छा लग रहा है की बहुत सारे लोग आ रहे हैं, 80-90 साल के लोग आ रहे हैं वोटिंग देने के लिए, तो मैं भी दुकान थी मेरी दुकान क्लोज करके आया हूँ मैं वोट देने के लिए, तो आप भी सब आइए वोट दिए देश के लिए, मेरे को तो पहला वोट देने मिला है तो मैं तो वोट देने जा रहा हूँ, तो आप भी आइए भाई लोग वोट दिए।